हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी सागर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर रणथंबोर सफारी आपली झालेली आहे. आय होप त्याचे व्लॉग्स होते ते तुम्हाला आवडलं असेल. तर त्या व्लॉगचं ऑलमोस्ट सगळंच क्रेडिट आपले जे फोटोग्राफर आहेत निखिल साणे सर आणि श्रीयुत दिनेश भोसले, ह्या लोकांना त्याचं मॅक्सिमम क्रेडिट जातं. त्यांनी जे शूट केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल. ते जर आवडलं असेल तर ते नक्कीच त्या व्लॉगला लाईक करा आणि शेअर करा. प्लस या दोघांचे इन्स्टा आयडी मी तुम्हाला देईन, तर या दोघांना इन्स्टावरही फॉलो करा. जवळपास 7:30 पायऱ्या आता इथून आपल्याला चढायच्या जस्ट सुरुवात केलेली आहे. तर थोड्याच वेळात वरती पोहोचू, तोपर्यंत मध्ये मध्ये मी तुम्हाला फोर्टची माहिती देत राहील आणि प्लस अजूनही काही डिटेल्स किंवा सिनेमॅटिक शॉट या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर ब्लॉग नक्की बघत राहा. राजा रणथंबोर देव यांनी हा किल्ला बांधला असा समज असल्याने याला रणथंबोर असे नाव पडले गेले. हा किल्ला रणथंबोर नॅशनल पार्कच्या मधोमधच प्रस्थापित आहे. याची बांधणी साधारण 10व्या शतकात करण्यात आली असावी. आता जो तुम्ही बघताय ते आहे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, तर याला अंधेरी गेट असेही म्हणतात. आता जे तुम्ही बघाल तिथून या किल्ल्याच्या राण्या ज्यावेळी राजे युद्ध जिंकून येत असत त्यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत असत. ही एका योद्ध्याची समाधी आहे. हा जो तलाव आहे त्याला राणी तलाव किंवा राणी हौद असे म्हटले जाते. किल्ल्याच्या परिसरात एकूण 5 तलाव आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी याने या किल्ल्यावर आक्रमण केला होता, पण यात तो यशस्वी होऊ शकला नाही. हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य होता. आता या किल्ल्यावर बऱ्यापैकी आपल्याला भग्नावशेष बघण्यात मिळतात. किल्ल्याचा बराचसा भाग आजही खूप चांगल्या परिस्थितीत आहे, पण तरीही या किल्ल्याला देखभालीची खूप जास्त गरज आहे. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे स्ट्रक्चर बघितलं त्याला 32 छत्री असं म्हटलं जाते. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय. तर बेसिकली जे राजे होते यांचे इथे त्यांची आराम करण्याची जागा होती आणि खूप असं ह्यूज आणि फोटोग्राफीसाठी एकदम बेस्ट असा स्पॉट आहे. आणि इथूनच आपण गणेश मंदिराला जाणार होतो, तर अजून थोडेफार याचे शॉट्स मी तुम्हाला दाखवतो आणि पुढच्या व्लॉगमध्ये अजून याचे फोटोचे डिटेल्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो.